हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील कलावंतांच्या मनातही दाटून येते त्यामुळेच ते, त्यामु ते दरवेळेस काही ना काही आपल्या कलेतून आदरांजली देण्याचा प्रयत्न करत असतात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत असते प्रत्येक शिवभक्त आपापल्या पद्धतीने महाराजांना आदरांजली अर्पण करत असतो अशीच आदरांजली मुंबईतील मालाड परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने त्याच्या कलेच्या माध्यमातून सादर केली आहे त्याने चक्क तांदळाच्या दाना वापर करून ही कलाकृती साकारली आहे अवघ्या पन्नास ते पंचावन्न तासात छत्रपती शिवाजी महाराजांची ही तांदळापासून कलाकृती त्याने साकारली आहे नमस्कार माझं नाव विवेक गुणवंतराव वाघ आणि मी मूळचा अमरावतीचा आहे राहणारा पण मुंबईला माझं शिक्षण झालं सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये मला बारा ते चौदा वर्ष झालेत आतापर्यंत समथिंग डिफरंट मला करायला खूप आवडतं तर साधारण आता मला पाच सहा वर्ष झालीत की मी दर शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो काहीतरी वेगळं चित्र लोकांना दाखवत असतो आणि मी काहीतरी वेगळं करून महाराजांना ती आदरांजली म्हणून करतो म्हणजे आतापर्यंत मी महाराजांवर सुपारींवर चित्र काढलं महाराजांचं तिचा ब्रश असतो त्याच्यावर काढलेला आहे पाण्यापासून मी तयार केलं आहे म्हणजे पाणी जमिनीवर असं ठेवून ठेवून ते पण मी एकदा बनवलेलं आहे यंदा असं आहे की माझ्या पत्नीने मला एक आयडिया दिली तर त्या आयडियावर आम्ही काम केलं तर यंदा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चित्र काढलं आहे तांदळाच्या माध्यमातून आम्ही त्यांना आदरांजली दिली आहे साधारणतः मला ते, ते पंचावन्न तास मला त्याच्यावर लागले आहेत आकार साधारणत तीन ते चार फुटाच्या आतमध्ये आहे ते त्याची त्याचा जो त्याची साईज आहे आणि त्याच्यामध्ये सहा ते सात शेड्स आहेत तांदळांना भाजून भाजून वेगळ्या वेगळ्या भांड्यांमध्ये आम्ही त्यांना भाजलेत जसं लाई पांढरे तांदूळ कसे पांढरे असतात त्या पांढऱ्या तांदुळांना आम्ही पिवळा केला पहिला मग पिवळ्यानंतर थोडा ऑरेंज शेड येतो मग कथ्था शेड येतो मग काळा रंग होतो कारण तो जळून जातो तर अशा ते तांदळांचे आम्ही शेड्स निर्माण केलेत आणि त्याच्यातून मग आम्ही पूर्ण संपूर्ण चित्र बनाने लाए हाय मेरा नाम वर्षा नायर है एक दिन मम्मी लड्डू बना रही थी हम लोग केरला से है तो केरला में राइस के साथ लड्डू बनता है तो उसको थोड़ा सा क्रंची बनाने के लिए पहले उसको फ्राई करते हैं तो उसका कलर चेंज होता है शेड्स मिलते हैं अलग अलग ब्राउन थोड़ा डार्किश शेड्स होते हैं तो वो देख रही थी मम्मी को हेल्प कर रही थी तभी ये आइडिया आया कि, कि इस डिफरेंट शेड्स बन ही रहे तो उससे कुछ आर्ट बना सकते हैं करके uh, हम हर साल कुछ ना कुछ नया करने का ट्राई करते हैं तो बहुत दिन से ये सोच ही रहे थे कि इस बार क्या अलग कर सकते हैं तो जैसे ये करते हुए देखा मम्मी को तो फिर ये आइडिया आया और फिर हमने बनाना चालू कर लिया शेड्स फिफ्टी आवर्स में बन गया uh, ये शिवाजी महाराज का पोर्ट्रेट अभी तैयार हो गया है पर शिवाजी महाराज एक शिव का रूप है इसीलिए हम सोच रहे थे कि यही पोर्ट्रेट को मूव करके शिव भगवान का पोर्ट्रेट बना रहे है। ये है ट्राई करने वाले हैं हो गया सक्सेसफुल तो हम शेयर करेंगे